अध्यापन पद्धती क्षेत्र भेट। शिक्षक मित्र मैत्रिणींनो नमस्कार। नवनीत तर्फे आपणा सर्वांचं स्वागत। वर्गात अध्यापन करताना आपल्या समोर सर्वात मोठं आव्हान असतं ते म्हणजे विद्यार्थ्यांचं लक्ष सातत्याने अध्ययनाकडे टिकवून ठेवणं। वर्गाच्या चार भिंतीत अध्यापन करताना आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो की विद्यार्थी प्रत्येक वेळेला लक्ष देऊन ऐकत नाही। यासाठी आपल्याला अनेक युक्त्या कराव्या लागतात, कधी अध्यापन पद्धतीमध्येही बदलही करावा लागतो। खरं पाहिलं तर आपले विद्यार्थी वर्गाच्या चार भिंतीबाहेर जाऊन शिकायला नेहमीच उत्सुक असतात, म्हणूनच त्यांच्या कलांना घ्यायचं असेल तर एक रंजक अध्यापन पद्धती आपण वापरू शकतो आणि ती म्हणजे क्षेत्रभेट। क्षेत्रभेट हा प्रकार विविध विषयांसाठी अत्यंत रंजक आणि सुलभपणे अध्ययन अध्यापन करण्यास सोयीचा ठरतो। क्षेत्रभेट म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणाला भेट देऊन त्या ठिकाणाचा अभ्यास करणे। अशा या क्षेत्रभेटीमुळे पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले विविध विषय आणि पाठ्यपुस्तकातल्या वेगवेगळ्या संकल्पनांचा प्रत्यक्ष निरीक्षणातून अभ्यास करणं विद्यार्थ्यांना खूप सोपं जातं। याशिवाय क्षेत्रभेटीसाठी आपण जे क्षेत्र निवडतो त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित घटकांचं किंवा क्षेत्राचं कार्य समजून घेणं हे सुद्धा क्षेत्रभेटीमध्ये अपेक्षित असतं। त्यामुळेच क्षेत्रभेटीमधून केलेला अभ्यास हा प्रत्यक्ष अनुभव देणारा आणि चिरंतन स्मरणात राहणारा ठरतो। आता हेच पहा, एखाद्या बाजारपेठेला भेट देऊन त्या ठिकाणी आपण विविध वस्तूंचा व्यापार कसा चालतो, त्यांची निर्मिती कुठे होते, त्यांच्या किमती कशा ठरतात, इतकंच काय तर व्यापार कौशल्य म्हणजे काय, मार्केटिंग स्किल कसं वापरलं जातं यांचा अभ्यास केला जाऊ शकतो। आकाशवाणी किंवा दूरदर्शन केंद्राला भेट देऊन प्रसार माध्यमांविषयी सविस्तर माहिती मिळवता येते। शिकण्या शिकवण्याच्या या प्रक्रियेमध्ये आपण विविध अध्यापन पद्धतींचा वापर करत असतो, अर्थात आपण वेगवेगळे विषय शिकवत असतो। क्षेत्रभेटी विविध विषयांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी खूपच रंजक ठरते। का बरं अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये आपण क्षेत्रभेटीचा विचार करावा? जेव्हा आपण वर्गात शिकवत असतो त्यावेळेला आपल्याला काही मर्यादा येतात। सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्गाच्या चार भिंतीत शिकण्याचा विद्यार्थ्यांना कधी कधी कंटाळा येतो। आता हेच पहा की आपण वर्गात शिकवत असताना विद्यार्थी प्रत्येक वेळेला आनंदी असतीलच असं नाही। लहान मुलांना वर्गात नाच, गाणी, खेळ अशा विविध पद्धतीने शिकवणं हे आनंददायी असू शकतं, पण जसजसे विद्यार्थी मोठे होत जातात तस तसा हे आनंदाचा अभाव जाणवायला लागतो। ज्या वेळेला आपण वर्गात अध्यापन करतो त्यावेळेला आपल्या अध्यापनामध्ये बऱ्याचदा तोचतोचपणाही जाणवतो, कधी कधी असं अध्यापन हे कंटाळवाणं होतं। अशावेळी आपल्याला अध्यापनात नाविन्यपूर्ण प्रयोग करावेसे वाटतात। ती संधी मिळते ती क्षेत्रभेटीमधून। यासाठी वर्गाच्या बाहेर आपण विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीसाठी नेतो। आता क्षेत्रभेटीला आपण ज्या वेळेला विद्यार्थ्यांना घेऊन जातो त्यावेळेला आपला एकच विषय न शिकवता त्या क्षेत्रभेटीत ज्या ज्या संकल्पना समजून घ्यायच्या असतील त्याला इतर विषयांची जोड देता येईल। क्षेत्रभेटीची सुरुवात आपण अगदी आपल्या परिसरापासून सुद्धा करू शकतो, जसे की शालेय परिसरात विद्यार्थ्यांना नेऊन शाळेची सर्वांगीण माहिती करून देता येईल। शाळेचे क्रीडांगण तर मुलं नेहमीच पाहतात, पण क्षेत्रभेटीच्या वेळी विद्यार्थी क्रीडांगण निरखून पाहू शकतात। अगदी दगड मातीपासून ते तिथल्या वनस्पती, कीटक, प्राणी, पक्षी अशा अनेक घटकांचा निरीक्षणातून अभ्यास केला जाऊ शकतो। पावसाळ्यात मातीची धूप, जलनिस्सारण हे क्रीडांगणावर नेऊन विद्यार्थ्यांना दाखवणं सहज शक्य होतं। आपल्या गावाचा किंवा शहराचा परिसर सुद्धा क्षेत्रभेटीसाठी निवडता येईल। अशा क्षेत्रभेटीतून गावाची किंवा शहराची भौगोलिक रचना, हवामान, लोकसंख्येची रचना, मानवी वस्तीचा आकृतीबंध, व्यवसाय, ऐतिहासिक वारसा, वैशिष्ट्ये, त्याचप्रमाणे सांस्कृतिक जीवन या साऱ्याचा अभ्यास करता येईल। एवढंच नाही तर सर्वेक्षण करताना किंवा मुलाखत या माध्यमातून परिसरात होत गेलेल्या बदलांचा अभ्यास आणि भविष्यातील बदलत्या परिस्थितीचाही विचार करता येईल। आता आणखी एक उदाहरण पहा, जेव्हा आपण बँकेत क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जातो त्यावेळेला आपल्याला बँकेचे व्यवहार शिकवताना अर्थशास्त्र, त्याचबरोबर गणित या विषयातील संकल्पना सुद्धा मुलांना शिकवता येतील। त्याचबरोबर बँकेच्या स्लिप भरणं, बँकेचे फॉर्म भरणं, अर्ज देणं हे सगळं करताना उपयोजित लेखनाचाही सराव आपण करून घेऊ शकतो। याशिवाय क्षेत्रभेटीतून विद्यार्थी स्वतः अनुभव घेत असतात,
तेव्हा त्यांची सर्व ज्ञानेंद्रिय कार्यान्वित राहतात. त्याचबरोबर जीवनाभिमुख शिक्षणही आपल्याला देता येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मूल्य आपल्याला विद्यार्थ्यांमध्ये रुजवायची आहेत, ज्या क्षमता त्यांच्यात विकसित करायच्या आहेत, ते सारं करता येतं. महत्त्वाचं म्हणजे पाठ्यघटकाची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना आपल्याला क्षेत्रभेटीद्वारे देता येते. एकाच वेळी अनेक विषयांची आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोड मिळते. आता आपण क्षेत्रभेटीची प्रत्यक्ष कार्यवाही कशी करायची याचा विचार करू. क्षेत्रभेटीला विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते. या पूर्वतयारीचे टप्पे कोणकोणते आहेत याचा आपण विचार करूया. पहिली गोष्ट म्हणजे क्षेत्रभेटीची पूर्वतयारी करणं आवश्यक असतं, हे पुन्हा एकदा लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्षेत्रभेटीसाठी संकल्पनेशी संबंधित घटक निश्चित करायचा. निश्चित केलेल्या घटकाला अनुसरून कोणतं क्षेत्र योग्य आहे किंवा कोणत्या क्षेत्राला भेट द्यायची हे ठरवून त्यानुसार त्या ठिकाणाची निवड करायची. त्यानंतर क्षेत्रभेट का न्यायची, पाठ्यक्रमातील कोणती संकल्पना त्यातून समजावून देता येईल त्याची उद्दिष्ट निश्चित करणं गरजेचं आहे. क्षेत्रभेटीचं नियोजन ही यातली महत्त्वाची पायरी आहे. हे नियोजन योग्य पद्धतीने होणं आवश्यक असतं. क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांचं उद्बोधन होणं सुद्धा महत्त्वाचं असतं. म्हणजे क्षेत्रभेटीतून ज्या संकल्पना, जे घटक समजावून देणं अपेक्षित असतं ते तुम्ही निश्चित करता. पण विद्यार्थ्यांनी नेमकं काय घ्यायचं, विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीच्या ठिकाणी कशाचं निरीक्षण करायचं यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं लागतं. क्षेत्रभेटीला जाताना विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल किंवा मोठा वर्ग असेल तर विद्यार्थ्यांचे छोटे छोटे गट तयार करावेत. यासाठी गटनिर्मितीच्या वेगवेगळ्या पद्धती आपण वापरू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्षेत्रभेटीला विद्यार्थी जेव्हा जातात त्यावेळेला ते अनेक गोष्टी शिकत असतात, अनेक गोष्टींचं निरीक्षण करत असतात. असं जरी असलं तरी निरीक्षण नेमकं कोणत्या गोष्टींचं करावं, कोणत्या संकल्पना समजून घ्याव्यात यासाठी निरीक्षणाचे मुद्दे विद्यार्थ्यांना द्यावे. क्षेत्रभेटीच्या वेळेत निरीक्षण केल्यानंतर आपण कशाचं निरीक्षण केलं त्याची पडताळा सूचीही गरजेची असते. क्षेत्रभेटीवरून आपण जेव्हा परत वर्गात किंवा शाळेत येतो तेव्हा त्या क्षेत्रभेटीच्या वेळी आपण काय बघितलं, आपण काय शिकलो याचं अहवाल स्वरूपात सादरीकरण करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने शिक्षकांनी क्षेत्रभेटीचं योग्य नियोजन केलं तर आपल्याला आपली अध्ययन अध्यापन प्रक्रिया यशस्वी झाल्याचं निश्चितच लक्षात येईल. ही अध्यापन पद्धती वापरताना काय करावं आणि नेमकं काय करू नये याचाही विचार करावा लागतो. प्रथम आपण काय करावं याचा विचार करू. शिक्षक हो, ज्या ठिकाणी आपण क्षेत्रभेटीला विद्यार्थ्यांना घेऊन जातो त्या क्षेत्राची आपल्याला माहिती असेलच असं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीला घेऊन जाण्यापूर्वी शिक्षकांनी स्वतः भेट देऊन त्या क्षेत्राची माहिती करून घेणं आवश्यक असतं. अर्थात ही माहिती गोळा करताना त्या ठिकाणी नेमक्या काय काय सुविधा आहेत, कोणत्या अडचणी आहेत याची संभाव्यता तपासणं गरजेचं असतं. त्यानंतर क्षेत्रभेटीचं प्रत्यक्ष नियोजन असावं. म्हणजे क्षेत्रभेटीला विद्यार्थ्यांना घेऊन जाताना कसं जायचं, वाहतुकीची साधनं कोणती वापरायची, तिथे कुठे उतरायचं, प्रत्यक्ष क्षेत्रभेटीच्या वेळेला काय कार्यक्रम असावा याचं अगदी अद्ययावत नियोजन करणं गरजेचं आहे. याशिवाय क्षेत्रभेटीच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायची, कोणकोणत्या बाबींमध्ये त्यांनी दक्ष असायला पाहिजे याचाही विचार क्षेत्रभेटीच्या नियोजनामध्ये करणं किंवा प्रत्यक्ष क्षेत्रभेटी दरम्यान करणं हे गरजेचं असतं. आता आपण ज्या क्षेत्रभेटी आयोजित करतो त्या दोन प्रकारच्या असतात, म्हणून आपण आता क्षेत्रभेटीचे प्रकार समजावून घेऊ. एक म्हणजे नियोजित क्षेत्रभेट आणि दुसरी मुक्त क्षेत्रभेट. नियोजित क्षेत्रभेट म्हणजे ज्या क्षेत्रभेटीचं आपण प्रत्यक्ष नियोजन करून क्षेत्रभेट करतो त्याला आपण नियोजित क्षेत्रभेट असं म्हणतो. यासाठी पूर्वतयारी केलेली असते, मुलांना निश्चित असं उद्दिष्ट सांगितलेलं असतं, मुलांकडे प्रश्नावली असते, या सगळ्या गोष्टी पूर्वनियोजित असतात आणि त्यानुसार एका साचेबद्ध चौकटबद्ध पद्धतीने ही क्षेत्रभेट आयोजित केली जाते. तर मुक्त क्षेत्रभेटीमध्ये क्षेत्रभेटीचं उद्दिष्ट निश्चित असतं, पण त्या क्षेत्रभेटीमध्ये काय पाहायचं, नेमकं कशाचं निरीक्षण करायचं याबाबत काही ठरवलेलं नसतं. तर प्रत्यक्ष क्षेत्रभेटीत क्षेत्रभेट करताना
किंवा ही अध्यापन पद्धती वापरताना विद्यार्थी स्वतःच निरीक्षण करत असतात, स्वतः चिकित्सक विचार करतात आणि त्यानंतर ते व्यक्त होत असतात. आता क्षेत्रभेद या अध्यापन पद्धतीचे फायदे आणि मर्यादा या दोन्ही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. प्रथम आपण क्षेत्रभेदीचे फायदे पाहू. क्षेत्रभेद ही आनंददायी अध्यापन पद्धती आहे, कारण पाठ्यपुस्तकातला आशय हा पाठ्यपुस्तकाच्या चौकटीत असतो, पण जेव्हा विद्यार्थी या संकल्पनेशी संबंधित क्षेत्रभेदीला जातात त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांसाठी सारं जग खुलं असतं. क्षेत्रभेदीतून अध्ययन करताना विद्यार्थ्याला जीवनाभिमुख शिक्षण सुद्धा मिळत असतं. अर्थात क्षेत्रभेदीतून होणारं अध्ययन हे अनौपचारिक असतं, ज्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये मुक्त संवाद होत असतो. वर्गात शिकवताना त्यातील अध्ययन अनुभव देताना आपल्याला अनेक मर्यादा येतात, पण ज्यावेळेस आपण क्षेत्रभेद अध्यापन पद्धती वापरतो त्यावेळेस अभ्यास घटकाचा विद्यार्थ्यांना समग्र आणि सर्वंकष अनुभव मिळवून देणं हे आपल्याला सहज सोपं होतं. या भेटीमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, कारण ज्या वेळेला विद्यार्थी क्षेत्रभेदीला जातात त्यावेळेला केवळ पाठ्यपुस्तकातील संकल्पनाच नव्हे तर बाहेरच्या जगात कसं वागायचं, वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं, आपल्या सहकाऱ्यांशी कसं जुळवून घ्यायचं, या साऱ्याचं स्वयंशिक्षण मुलांना मिळत असतं आणि यातूनच त्यांचा सर्वांगीण विकास होत असतो. क्षेत्रभेदीचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे या माध्यमातून मुलांना इतर प्रदेशांची ओळख करून देता येते. उदाहरणार्थ घ्यायचं तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागातील कारखाने दाखवणं, शॉपिंग मॉल इत्यादी ठिकाणची ओळख करून देता येते, तर शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील ग्रामीण जीवनातील कृषी व्यवसाय, ग्रामपंचायती, ग्रामीण वस्त्या यांची माहिती करून देता येते. विद्यार्थी ज्या वेळेला वर्गात शिकत असतो त्यावेळेस त्याला व्यक्त व्हायला मर्यादा असतात, पण क्षेत्रभेदीमध्ये मात्र विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये खूप चांगला संवाद घडू शकतो आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मुक्तपणे व्यक्त व्हायला वाव मिळतो. याशिवाय क्षेत्रभेदीत विद्यार्थी जे निरीक्षण करतात, जे शिकतात, ज्या संकल्पनांचा अभ्यास करतात, त्या साऱ्या गोष्टी त्यांच्या समोर प्रत्यक्ष घडत असतात. त्यामुळे पाठ्यपुस्तकांमधून घोकंपट्टी न करता विद्यार्थी जे निरीक्षण करतो त्याचा तो चिकित्सक विचार करत असतो आणि त्यातून त्याची चिकित्सक विचार करण्याची क्षमता वाढते. क्षेत्रभेदीचे फायदे तर आपण लक्षात घेतले, पण त्या आयोजित करताना काही गोष्टी लक्षात घेणं किंवा काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. सर्वात प्रथम म्हणजे क्षेत्रभेद अध्यापन पद्धती ही प्रत्यक्ष अनुभव देणारी असली तरीसुद्धा प्रत्येक वेळेला तिचा वापर करणं अशक्य असतं, कारण या अध्यापन पद्धतीसाठी बराच वेळ लागणारा असतो आणि त्या वेळेचं नियोजन आवश्यक असतं. आपल्याकडे वेळेची मर्यादा असते, त्यामुळे ही अध्यापन पद्धती वेळखाऊळी ठरू शकते. याशिवाय ज्या ठिकाणी क्षेत्रभेदीला आपण जातो त्या ठिकाणी परिस्थितीनुसार अचानक काही बदलही करावे लागतात. जसं की एखाद्या ठिकाणी क्षेत्रभेदीला जायचं ठरलं असेल आणि त्या ठिकाणी अचानक पाऊस किंवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती उद्भवली तर त्यावेळेला आपल्याला परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. अशावेळी आपल्याकडे पर्यायी व्यवस्था तयार असणं सुद्धा गरजेचं असतं. याशिवाय विद्यार्थी जेव्हा वर्गाबाहेर पडतात त्यावेळेला ते मोकळे असतात, त्यामुळे कधी कधी शिस्तीचा प्रश्न सुद्धा उद्भवतो. तर मंडळी, आता क्षेत्रभेदी अध्यापन पद्धती आपण जाणून घेतली. आता हे सुद्धा लक्षात घ्या की आपण विद्यार्थ्यांना सहलीला नेतो त्याप्रमाणे किंवा विद्यार्थी पालकांबरोबर फिरायला जातात तशी ही क्षेत्रभेद नसते. क्षेत्रभेद आणि सहल किंवा इतर भेटी यांच्यामध्ये फरक असतो. क्षेत्रभेदीमध्ये आपण विशिष्ट उद्देशाने विशिष्ट संकल्पना समजावून घेण्यासाठी आयोजित करत असतो. क्षेत्रभेदी आता कशा कशासाठी आयोजित करायच्या याचा विचार आपण केला, पण त्याचबरोबर शिक्षक सहजपणे आयोजित करू शकतील अशाही काही क्षेत्रभेदीची उदाहरण आपण घेणार आहोत. जसं की विज्ञानासाठी क्षेत्रभेद आयोजित करायची असेल तर विज्ञान केंद्र, निसर्ग उद्यान, रुग्णालय अशा ठिकाणी आपण आयोजित करू शकतो. याशिवाय काही वैज्ञानिक संस्थांना सुद्धा आपण क्षेत्रभेद देऊ शकतो. गणितासाठी क्षेत्रभेद आयोजित करताना बँका, पोस्ट ऑफिस या ठिकाणी क्षेत्रभेद देऊ शकतो. भूगोलासाठी तर आपल्याला विविध नैसर्गिक स्थळं, याशिवाय भौगोलिक केंद्र, तारांगण आणि वेधशाळा या ठिकाणी क्षेत्रभेदी आयोजित करू शकतो. विविध ऐतिहासिक वास्तू दाखवून आपल्याला इतिहासाचे वारसा दर्शन किंवा हेरिटेज वॉक सुद्धा घेता येऊ शकतो. भाषा विषयांसाठी सुद्धा विविध लेखकांची घरं
ही क्षेत्र भेटीचं ठिकाण ठरू शकतात. या प्रसंगी त्या लेखकांबरोबर झालेल्या प्रत्यक्ष मुलाखती किंवा लेखकांच्या भेटी सुद्धा विद्यार्थ्यांच्या चिरंतन स्मरणात राहू शकतात. पूर्वी भेट दिलेल्या घटकाची क्षेत्र भेटीपूर्वी चर्चा होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्षेत्र भेटीला जाताना विद्यार्थ्यांच्या मनावर हे बिंबवलं पाहिजे की आपल्याला सहेतुक निरीक्षण करायचं. इतर कोणतीही गोष्ट समोर जरी असली तरी हंस क्षीर न्यायाने जसा हंस आपली निवड करतो तसंच आपल्याला जे काही शिकायचं आहे त्याचा विचार करावा. कारण क्षेत्र भेटीच्या वेळेला विद्यार्थ्यांसमोर सारं जग खुलं असतं, पण त्यातलं नेमकं काय घ्यायचं हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणं गरजेचं असतं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर पाठ्यपुस्तकातील संकल्पना, अभ्यास, प्रत्यक्ष उदाहरणांसहित मुलांना समजावून देण्यासाठी आणि मुलांची चिकित्सक वृत्ती जागृत करून त्यांची विचार प्रक्रिया कार्यान्वित करण्यासाठी क्षेत्र भेटी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्यातून कृतीयुक्त शिक्षण साध्य करता येईल. यासाठी आपण आपल्याला विषयांसाठी जितकं शक्य आहे तितक्या वेळा या अध्यापन पद्धतीचा वापर करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सोपी आणि आनंददायी करूया. धन्यवाद. शिक्षकांची गुणवत्ता उंचावण्यासाठी नवनीत सातत्याने प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांना शिकवणं अधिक प्रभावी होण्यासाठी हे प्रयत्न नक्कीच मार्गदर्शक ठरतील. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.